Ilato due occhiatelle, io quella. Ti li cavolci, sarchi, patra, ti manca. Ti danno un merghele. La porca, non ti ripato. Allo, qual è? Babra, volto io. Qual è, gariga? Ma tu ieti, caicra? Ieti? मैं ये ना लोकर जन्म ये तू वाट पात भी ये लोकर हाँ ये लोकरी है यार मेरे ज़्यादा खाली बैठे भाई हाँ ये लोकरी वाट पात तो भाई ये उड़ाई लिवर का था आज तक आई तेरी वही लाप लो मर दे चमाइला ई बाबर आणि बोल विले जा पटकन आत कधीच ना वाद बोल ले एवढ्या दिवसात तस पायचा पण आज डायरेक्ट फोन भाई येऊन बसले वाट का बाबर काय बस आज तुला घ्यायचं ना फोन मग ये रे आज मी सांगतो आई तुला तेशी भेटलो नुसतं पाच नुसतं 2 शब्द बोललो पण अशी डोक्यात बसली तू मावाल्या हा का तू आकून लगे नंबर घेतला का नाही का मग नंबर घेतला मी काय फोन करते नाही मी लगेच फोन केला मला काय जमले का तुझे हा का काय करू तो पाहू अहो नंबर असले घेते पण फोनच नाही करते कोणी हा का ते माझ्या कवर करते लोक सगळ्या सगळ्या नंबर दिले का तू सगळ्यात म्हणजे आता दिसला मग माणूस घेत नाही द्यावा नंबर असं खबर असं ए तू असं प्रत्येक काल नंबर देती आता त्याला बोला वाटतं आपल्या सोबत मग येशील काय ना करून तवाला म्हणजे लोक सोपे राहिले का आता सोपेला काय करणार आहे आता आहे ना मी एकटा हम आता काय द्यायचे बंद तुला काय घे नाही नाही मी आहे ना आता हा तू 7000 जर नंबर जर दिले दातच पडेल ना आता जर कोणाला फोन जर दिला नंबर दिला तो तर मग पाय हा आता काय द्यायचं झटकूनच झटकूनच काढेल तुला एखादा पक्का उस्ताद द्यावा लागते ना मग नंबर आता पक्का झालं ना आता आपण तुला विश्वास नाही मावाला आणि मग बाबरा म्हणजे काय सर बरं मी काय आणतो तुला काय पाहिजे मला सांग बरं एकदा काय काय मला चेन करायची पोत करायची चेन तो काय मागितलं म्हणे चेन तुला जे नाही ते करून घे कशी बोलली बर मग मी काय आणतो चालते का आपल्याला चल ना येऊ एका इकडून जाऊन येऊ इतक्यात लगेच आणि मग कोण आता इकडे कोणाला भ्यायचं काम आहे का आता आपलं उद्या बरे बाय कोणाला नंबर देऊ नको तुला एक सांगतो बरं का मग तुला आता खरं मी भेटायसाठीच बोलावलं तर ते नंतर आपलं काय भेटायचं ते भेटू नंतर पण आता खरं बोलायसाठीच बोलावलं तुला आणि कोणाला नंबर द्यायची नाही काय नाही हा तो नवरा काय करतोय नवरा कुठे मला नाही नाही तू तर टिकलीला येते सोडून दे मा ती टिकली काहून नाही ती लोक माग लागत म्हणून टिकली हा का हा असं वाटलं बाई बाई नवरा बिवरा अरे तुम्ही भारी हुशार राहते बाय गाड चाल ना बरोबर डोरले जाते एकदम हाय का मुद्दा म्हणे ते हा मंगळसूत्र ना बरं बरं अजून एक गाल वाटलं मान आवाज तसं करू का हा मग एक इथे वर आहे म्हणजे त्या फाशी मला नाही का नाही नाही चांगलं मोठं करतो तुला ये मंगळसूत्र घाबरू नको तुला काय अडचण आली तर मला सांग चल आता मला काय अडचणच नाही बाबरा सगळं काय आता हा बस बस काय लागले कवा पण बरं घरी कोण नाही तावले नाही नाही घरी बरं घरी आले चालेल ना कधी पण या मग कमी राहता येईल ना मग कमी आणि मग घरी मग कमी घाल राहता आणि मग थोड्या फरक पडला का पाय मग कमी कुठं मी जाऊ का आपण नंतर बोलू उद्या भेटणारच ना हा ना उद्या काय उद्या तू येणार घरी येतो डायरेक्ट हा चल हा घरी कशाला बाहेर भेटू कुठतरी लॉजला मग कुठे राहणार किती राहणार आहे ना तुला एक सांग का इतकं त्रास होते ना उन्हामध्ये आणि इतकं गरमी राहते इतका घाम निघतो ना तर काही माफच नाही त्याच्या वेळेस कोण नाही नाही सांगत तुला का मग तुम्हाला काय एवढा आयडिया याच्या आधी सगळं सांगत तुला मी असं तेव्हा मी पहिले असंच करायचो राहणार मध्ये लय त्रास व्हायचं राहणार बर मी जाते आता आपण उद्या भेटू मग बर उद्या का बर जाऊ बरे बाय कोणाला नंबर देऊ नको बंद केला आता नंबर फक्त नंबर दे तू मग पाहतो आता नाही येऊ मग हा ये मी थोडासा आराम करतो आता आईला काय बरे सामान भेटलो मला आता ह्याच काय खरंय बाबूराज नसतं मोठ्याला गप्पा मारत हे करीन ते करीन कायच काय करतो ह्याच्यावर थोडी भरोशावर बसणार आहे मी याला नंबर नको देऊन त्याला नको देऊन याचं याला काय सांगायचं तरी गणपतरावचा फोन येईल मला गणपतरावला भेटायला जावं लागेल जाते आता त्याच्याकडं बकुळी बकुळी बकुळे अरे कव्वाचा फोन झालाय काय तो काय चला येईल तो विरंगळा तरी घेतो अगा काका आलं अंग भरलं आज बकुळी जर आली ना असं जरा दाबून घ्यावा बकुळी कुणा मस्त मजा वाटेल मला जरा आयला बकुळे
तुझा कोमल हात जर रांगाला लागला ना माझ्या हाड काड पार असे मोकळे होतील नस ना नस. बकुळी आली काय मला बोलवलं कुशाला झोपून घेतलं नाही झोपलं नाही रे तुझ्या रांगात तुझ्या रांगात पडायचा विचार नाही नाही मला फोन करून बोलायचं मस्त आराम करायचं झोपून आराम नाही माझं ना पाठाडच एवढं असं भरलंय ना असं झालंय म्हणलं आता बकुळी कवा येईल कवा दाबून देईल म्हणजे वाट पाहत होती तुझीच वाट पाहू राहिलं तुझा कोमल हात जर माझ्या पाठीला लागला तर किती छान वाटल बकुळी ना खरंच वाटत बकुळी तुझं बोलणं इतकं सुंदर आहे ना खरंच हो मला असं कोणीच म्हणत नाही काय मी लय भारी बोलते म्हणून मी म्हणतो ना मी आहे ना तुम्हीच म्हणता फक्त माशिवा कोणी बकुळे तुला नाही खरंच कोण नाही हो जाऊ दे पण बकुळे लय जीव घेतो आत्मावाला खरंच जीव म्हणून तर आले मी भेटायला माझा आहे जीव पण तुझं आहे का अहो माझं म्हणजे काय बरं आता बेबी कसून अरे असेल नाही ग पूर्ण तुला सांगतो ना अशी हृदयापासून तू तुला आता काय सांगायचं बकुळे मी जिथं पाहिलं का तिथं तूच दिसत होती मला सांगायचं ना मला आवाज बकुळे बकुळे माझ्याशिवाय कुठं जाऊ नको बरं का मला कोणीच नाही तुमच्याशिवाय कोणी दुसरं काय बाबा नाही तर मग काय होईल माहिती का माझा जीवाचं रान होऊन जाईल बकुळे जीवाचं रान काय करायचं अजून लय पुढे जायचंय आपल्याला अजून पण लय वास्तू करायचंय काय करायचं सांग ना लय सोनं नाणं करायचं अरे तू म्हणशील ते सोनं आपल्या पुढे चिल्लर 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 नको मला चिल्लर म्हणजे काय माहिती का हलकं आहे ते तू म्हणशील ते सोनं म्हणजे किरकोळ आहे असं किरकोळ मला वाटत चिल्लर द्या आता तुला आहे ना सांगतो साडी सोनं बांगडी काय काय घेईल मी तुला सोन्याच्या पाटल्या करायच्या का है ना गेल्या तुला भारी दिसल ना अरे ह्या हातावर तर असं वाटल का तुला काय सांगायचं बापरे चल लगेच थोडी थांबली ना असच बाय तिथं तर दम घेतला असेल ना मग मला पाटला करा ना करू ना मी कुठं नाही म्हणतो तू ऐका जाय ना जरा कधी करायचं कुठं भेटून ते घे मग पाहू गज तर भेटले एवढे उद्या भेटू उद्या कुठं ते नाही का आमचं अजून शेड आमच्या शेतामध्ये हा हा येशाल ना कुणी येत नाही तिथं तिथं काय कोण म्हणून तू जागा सांगू राहिली मी तुम्हाला शेड मध्ये ते जुनं शेड हा 100% तिथं लय बारी नेट बीट लावेल चौकडून मग घ्या तुम्ही तिथं जरूर काय काळजी करू नको लगे अजिबात नाही नो टेन्शन कोणीच नाही तिथं कोणीच नाही ना नाही ना फक्त आपण दोघ बाय बर का हा बर जाऊ का मी आता कोणी येईन इथं म्हणे आता उद्या भेटायचं ना हा ऐक ना थोडस ऐक ना काय आता एक तास झाला माहिती एक तास मला तर काहीच समजत नाही चालले या बघू द्या एवढी घाई कशाची बद्दल मला लय काम आहे घरी मी चुकांडा देऊन येईल काम करूनच यायचं ना माझ्या का एवढी तुला जर अरे मी एक दीड तास झालाय तळमळू राहिलोय मी तुझ्यासाठी मला तुला आता काय सांगा ना भाकर जायना तुकडा जायना पाणी सुद्धा माझ्या नरड्याच्या खाली आहे ना नाही नुसती आठवण जाईल जाईल उद्यापासून जायला पाणी भाकर सगळं जाईल हा जाऊ का मी आता या मग उद्या हा आता सोडला तर जाईन मी हा जाऊ का बाय हिनी तर बोलवलंय बकुळीने मला इड त्या हिचा तर काही तपास दिसा ना त्या याच्यात तर नाही लपेल पाहू दे मायला नाही ती दे बकुळे गेम केला काय तो आज मावला काय खरं नाही बकुळे बकुळे काय रे बाबूराव काय रे काय नाही असं एन्जॉय 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 आलं होतं काय म्हणतो काय रे मी थोडस बाहेर चाललो होतं हा तू दिसलं म्हणलं चला तू अशी बोला बोलला बरोबर नाही पण बोललंच पाहिजे ना रे आपण शेवट मित्र आहे ना मित्रप्रेमी शेवट श्रीकृष्ण सुदामाचं कसं आहे तसं आपल्या दोघ काय अरे मला ना सामान पटलं एक काय बोलणार येणार इथं सांगेल मला तर तुला सांगत आहे असं कळलं सामान आहे काय बोल राहिला सामान कोण आहे पण काही काय तुला देतो लगेच सांगू ना बर जाऊ दे दमानी सांग पण सांग येईल तवा तू आता कास कर तुझा इकडून मला थांबू दे
काय बोलतो गाडी मी काल एवढी इनबिन करून आलोय तू म्हणजे तुला इकडे जागा दिली का हा आयला आता कधी जटे वाजी जटे म्हणजे आता तुझं वेगळं मा वेगळं काय टेन्शन घे वाटेल तसं माझं कसं असल तुझं कसं असल वाटपास खेळ आली बो आता आली तू मावळी बाबूराव पटले पहिली विचार बरं काय म्हणजे तू हात चल इकडे चाल तू चाल गे डोक्यात पाणी झालं काय बाबूराव अरे माझी माझी तुला कळत का बाबा बाबूराव ए बाबूराव तू ऐकत नाही कोणते बरं शब्द तू सांग बरं खरं काय लावलं असं काय लावलं काय मी तुम्हाला दोघाला धोका दिला म्हणजे मला जायचं तिकडे भेटायला कोणला अहो तिसरा वाटपावर आला मा अरे पण डाग डाग मा आमच्या मा को करून घेतले मग घेतले त्याला तलिक भेटायला पैसे देईन मग एवढं काय बोलू राहिले मग तू मला वायदा दिला आणि याला वायदा दिला सॉरी हा सॉरी 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 अरे सॉरी पहिले काय को झकमारी काय को परेशान करी हमको काय भाई अभी हाँ के बोल रही है सॉरी फिर पहले काय को झक मारी तू इसको भी बोली मेरे को भी बोली और बोल रही अभी तीसरा हमारी उधर रहा देख रहा है ये क्या है घर पे बिल तुटी बिल को तो क्या आता घर भर तू दिल तुम्हारा काल अच्छा प्रेमा मधी काय वागत म्हणजे आता तू बरोबर केलं ना ती म्हणजे तुला तिने बोलावलं मला तिने बोलावलं की नाही तू जर आधी बोलला असं या गोष्टी का बा माई अशी अशी तोंड तिचा जर शब्दच नाही का ना कोण सांगितलं का मला तो सांगितलं का अरे काय वागत काय बोलत बोलत होता तिकडे निघून मराठी